नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, रविवारी 4 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि या निवडणुकांमध्ये अत्यंत धक्कादायक असे निकाल हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लागले. ज्यावेळेला एक्झिट पोल जाहीर झालं त्यावेळेला भारतीय जनता पक्ष कसा मागे पडणार आहे, काँग्रेसलाच कसं वेगवेगळ्या राज्यांमध्ये यश मिळणार आहे याविषयी अनेकांनी सर्वेक्षण केलं होतं, त्या संदर्भातले रिपोर्ट समोर आले होते. पण रविवारी मात्र सगळं वेगळंच घडल्याचं पाहायला मिळालं. मध्य प्रदेशामध्ये, राजस्थानमध्ये, छत्तीसगडमध्ये तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दमदार यश मिळवलं. या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष निवडून येणारच नाही किंवा कुठेतरी अत्यंत चुरशीची लढत होईल अशा पद्धतीने वातावरण तयार केलं गेलं होतं. प्रत्यक्षामध्ये सगळं उलटच झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजस्थानमध्ये काँग्रेसचं वाळवंट का झालं याविषयी चर्चा करणार आहोत. राजस्थानमध्ये जी काय अवस्था काँग्रेसची झाली ती अपेक्षित नव्हती, कारण काँग्रेसचं सरकार होतं, अशोक गेहलोत हे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला होता हे अनेक घटनांमधनं समोर येत होतं. मात्र तरी देखील काँग्रेसच सरकार येईल अशा पद्धतीची एक चर्चा सुरू होती. एक्झिट पोलमध्ये सुद्धा तेच सांगितलं जात होतं. पण भारतीय जनता पक्षाने तिथे अत्यंत दमदार यश मिळवलं. बहुमताच्या जवळ जाणारी कामगिरी त्यांनी अगदी रविवारी जेव्हा सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासून त्यांनी ती कामगिरी सुरू केली. अगदी पहिल्यापासून भारतीय जनता पक्ष आघाडीवर होता आणि शेवटी त्यांनी 100 अधिक जागा जिंकल्या. आम्ही या व्हिडिओ बनवत असताना जवळपास 115 जागा भाजपच्या खात्यामध्ये होत्या. ही सगळी काँग्रेसची अवस्था, काँग्रेसचं सरकार उलथवून टाकण्याची कामगिरी भारतीय जनता पक्षाने केलेलीच आहे. पण त्याला एक घटक कारणीभूत आहे, ते म्हणजे अशोक गेहलोत यांचं सरकार, जे महिलांच्या बाबत किंवा एकूण कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबत पूर्णपणे असंवेदनशील होतं. आणि केवळ सरकार नव्हे तर एकूणच काँग्रेस, काँग्रेसचा जो पक्ष आहे त्यातले जे प्रमुख नेते आहेत ते सुद्धा राजस्थानमधली जी काय कायदा आणि सुव्यवस्थेची अवस्था आहे त्याकडे दुर्लक्ष करत होते, कानाडोळा करत होते. त्याचा हा परिणाम दिसून आलेला आहे. लोकांच्या मनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनचा संताप जो आहे तो खदखदत होता की हे सरकार ज्या पद्धतीने महिलांच्या बाबत जे काय अत्याचार होत आहेत त्याकडे कानाडोळा करते, फारशी कारवाई केली जात नाहीये, कठोर कारवाई केली जात नाहीये, मुस्लिमांचं लांगूल चालन होते, हत्यांची संख्या वाढलेली आहे आणि राजस्थान हे एक प्रकारे बलात्काराचं कुठेतरी राजधानी बनते की काय अशा पद्धतीची टीका व्हायला लागली होती. आणि त्यामुळे महिला मोठ्या प्रमाणावर नाराज होत्या आणि त्यांच्याकडून या सरकारला विरोध होता, जो अंतर्गत विरोध होता आणि तो दिसत नव्हता. निदान काँग्रेसला तरी तो दिसत नव्हता आणि त्यामुळे आपणच जिंकणार राजस्थानमध्ये, भारतीय जनता पक्षाला ती संधीच नाही यावेळेला अशा पद्धतीने बोललं जात होतं. पण प्रत्यक्षात हा जो संताप आहे, लोकांच्या मनामध्ये जी एक भावना होती की याचा सूड उगवायचा आहे आपण, ते लोकांनी पूर्ण करून दाखवलं. कन्हैयालालची जी घटना आहे ती अत्यंत गंभीर स्वरूपाची घटना, त्याचं जे निर्घृण हत्याकांड झालं राजस्थानमध्ये ते कोणी विसरलेलं नाहीये. भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एक वक्तव्य चॅनलवर केलं, त्या संदर्भातलं एक स्टेटस. कन्हैयालाल जो पेशाने टेलरिंगचा व्यवसाय करत होता, गरीब असा व्यक्ती राजस्थानमधला, त्याने ते स्टेटस ठेवलं. त्यानंतर त्याला धमक्या येऊ लागल्या, त्या संदर्भात त्याने पोलिसांना कळवलं पण कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही, कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही आणि शेवटी दोन मुस्लिम युवकांनी त्याची गळा चिरून हत्या केली, एका गरीब अशा या व्यक्तीची, कन्हैयालालची. आणि संपूर्ण देशभरामध्ये संतापाची लाट उसळली होती. पण राजस्थानमधलं जे काँग्रेस सरकार होतं त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची कठोर अशी कारवाई झाली नाही, संवेदनशीलता दाखवण्यात आली नाही. उलट त्यांचे एक कार्यकर्ते, तिकडचे नेते, त्यांनी तर म्हटलं की हे दोन जे मुस्लिम युवक होते ते भाजपचेच कार्यकर्ते होते. इथपर्यंतही मजल गेली. म्हणजे आपण कारवाई केली पाहिजे, ही घटना किती गंभीर आहे, कशा पद्धतीने निर्गुण हत्याकांड घडलेलं आहे
त्याविषयी काहीतरी भावना असली पाहिजे, तीन व्यक्त करता याच्यात भाजप कसा सामील आहे हे सांगण्यात काँग्रेस मशगूल होती आणि त्यातून मग लोकांचा संताप वाढला। हिंदूंमध्ये तर प्रचंड संताप होता पण त्याकडे काँग्रेसने दखल दिली नाही। काँग्रेसच्या प्रमुख नेतृत्वाने सुद्धा त्याच्यात कोणत्याही पद्धतीची प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, खूप गंभीर घटना आहे म्हणून। याचं कारण म्हणजे मुस्लिम लांगमूल चालन आणि हिंमत कशामुळे वाढते तर यामुळेच की सरकार मुस्लिम लांगमूल चालन करणार असेल, कुठेतरी आपल्याला पाठीशी घालणार असेल, आपला बचाव करणार असेल तर मग हिंमत वाढते, त्यातून मग अशी घटना घडते। धर्मांधता तर आहेच त्यामध्ये, पण सरकार आपल्याला काही करणार नाही किंवा लवकर काही कारवाई करणार नाही, आपल्याला वाचवण्यात जास्तीत जास्त वेळ घालवेल हे माहिती असल्यामुळे अशा पद्धतीची घटना घडली आणि एका गरीब माणसाला प्राण गमवावे लागले। नंतर मात्र याच सरकारने त्या कुटुंबियांना संरक्षण दिलं, त्यानंतर काय उपयोग होता? पण त्यांच्या मुलाने, कन्हैयालालच्या मुलाने ही शपथ घेतली की जोपर्यंत आपल्या वडिलांना न्याय मिळत नाही, ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना फाशी होत नाही, त्यांना मृत्यूदंड होत नाही, तोपर्यंत आपण पायामध्ये चप्पल घालणार नाही, आपण केस कापणार नाही, कन्हैयालाल यांच्या अस्थींचं विसर्जन करणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली। ही परिस्थिती का ओढवते एखाद्या राज्यामध्ये? दोन युवक येतात आणि गळा चिरून एखाद्याची हत्या करतात केवळ त्याने स्टेटस ठेवलं म्हणून। तो कोणी मोठा कार्यकर्ता नाही, मोठा नेता नाही, त्याचा काय समाजामध्ये फारसा काय संबंध नाही, समाजावर काय प्रभाव नाही त्याचा, पण अशा छोट्या व्यक्तीला ठार मारलं जातं। त्याच्या मागचं कारण सरकारचा हा जो काय बोटचेपेपणा आहे ते त्याला कारण आहे। महिलांवरचे बलात्कार तर कितीतरी झाले। मी जून मधल्या या वर्षीच्याच घटना पाहिल्या, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, चारही महिन्यामध्ये बलात्काराच्या घटना घडल्या, सामूहिक बलात्कार झाले, हत्या झाल्या आणि या सगळ्या घटना घडून सुद्धा सरकार ढिम्म होतं, काहीच कारवाई होत नव्हती। एका घटनेमध्ये तर तुम्हाला आठवत असेल की 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, ती मला वाटतं शेळ्या चरायला गेली होती ती मुलगी, तिच्यावर बलात्कार झाला, तिचा मृतदेह कुठेतरी कोळशाच्या भट्टीमध्ये सापडला जळलेला। त्याचं पुढे काय झालं? एका महिलेवर तर पोलीस कॉन्स्टेबल्सनीच बलात्कार केला, त्यात दोन पोलीस कॉन्स्टेबल्स सहभागी होते आणि तिची हत्या सुद्धा करण्यात आली। एक महिला तर रस्त्यावर, त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता की ती रस्त्यावर नग्नावस्थेत होती बलात्कार झाल्यानंतर, कोणाला वाटत होतं ती वेडी आहे म्हणून तिला कपडे सुद्धा लोकांनी दिले नाही आणि शेवटी काहींनी विचारपूस करून तिला कपडे दिले आणि नंतर ते कळलं की कशा पद्धतीने तिला बलात्कार झाला। लागोपाठ असे बलात्कार तिथे होत होते, महिलांबद्दल असंवेदनशीलता दाखवली जात होती पोलिसांकडून, सरकारकडून, आणि त्यातून मग ही हिंमत जी आहे त्या गुन्हेगारांची वाढत गेली। पोलिसांनाही माहिती आहे की सरकार काही करणार नाही, सरकारला काही करायचं नाहीये कायदा सुव्यवस्थेच्या बाबत, त्यामुळे गुन्हेगार गुन्हे करतायत, पोलीस काहीच करत नाहीयेत, यातूनही गुन्हे वाढत गेले। आणि राजस्थान ही जणू काही बलात्काराचीच राजधानी आहे अशा पद्धतीचं चित्र तयार झालं आणि ते खरं चित्र होतं। एकीकडे प्रियंका गांधी सगळीकडे सभांमध्ये जाऊन सांगत होत्या मैं लड़की हूं लड़ सकती हूं, पर प्रत्यक्ष राजस्थान मध्ये काय अवस्था होती? राजस्थान मध्ये ज्या महिला आहेत, मुली आहेत, त्यांच्यामध्ये संघर्ष करण्याची, लढण्याची ताकदच उरली नव्हती, इतकी अवस्था वाईट या सरकारच्या काळामध्ये झाली। प्रियंका गांधी तर अशा वेळेला कुठे भेटायला सुद्धा आलेले नाहीत, एखाद्या अशा बलात्कारित मुलीला भेटायला किंवा त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला, त्यांच्या पाठीशी आपण उभे आहोत ते सांगायला। पण त्याच प्रियंका गांधी, राहुल गांधी, उत्तर प्रदेशात एखादा बलात्कार झाला, मध्य प्रदेशात बलात्कार झाला की तिथे मात्र धाव घेताना दिसले, तिथे जायलाच पाहिजे त्यांनी, त्याबद्दल वादच नाही, सगळ्यांनी जायला पाहिजे कुठल्याही पक्षाने। पण राजस्थानमध्ये बलात्कार होत असेल, राजस्थानमध्ये निर्गुण असं हत्याकांड होत असेल कन्हैयालाल सारखं, तर तिथे मात्र जायचं नाही, आपल्या सरकारला वाचवायचं, त्याबद्दल एक शब्दही काढायचा नाही। मैं लड़की हूं लड़ सकती हूं म्हणायचं कुठे उत्तर प्रदेशामध्ये?
राजस्थानमध्ये मात्र त्या महिलांच्या पाठीशी उभं राहायचं नाही, ही जी भूमिका होती ती लोकांना कळली, त्यातून लोकांचा हा संताप जो आहे तो वाढत गेला, उद्विग्नता वाढत गेली। त्याचे परिणाम आहेत की काँग्रेसचं वाळवंट राजस्थानमध्ये झालं। आज अनेक जण त्याची कुठेतरी त्याबद्दल युक्तिवाद करताना दिसतात की राजस्थानमध्ये दर वेळेला एक एक सरकार बदलतं, गेल्या वेळेला काँग्रेस होतं, यावेळेला भाजप आहे, पुढच्या वेळेला पुन्हा काँग्रेस येईल, हा निर्लज्जपणा आहे। सरकार बदलू देत, प्रत्यक्षात महिलांची स्थिती काय? ज्या राज्यामध्ये महिलांबद्दल प्रचंड सन्मान दिला जातो अशा राज्यामध्ये दर महिन्याला बलात्कार होत आहेत, सामूहिक बलात्कार होत आहेत, महिलांच्या हत्या होत आहेत, त्यांना जाळून मारलं जातंय, अशा राज्यामध्ये काय अपेक्षा करायची? उलट काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह होता, अशोक गेहलोत, सचिन पायलट यांच्यामध्ये भांडणं रोजच्या रोज, कोण मुख्यमंत्री होणार, कोण खाली उतरणार याविषयी चर्चा। तिथे महिलांवर बलात्कार होत आहेत, कन्हैयालालचा गळा चिरला जातोय, याकडे कोणाचं लक्ष नाहीये। ही अवस्था जी आहे त्याला कारणीभूत आहे। मध्य प्रदेशमध्ये आपण पाहिलं की शिवराज सिंह चौहान यांच्या विरुद्ध वातावरण होतं असं बोललं जात होतं, प्रत्यक्षामध्ये त्यांनी महिलांना आश्वस्त केलं, महिलांसाठी जी लाडली बहना नावाची योजना त्यांनी आणली जी होतीच आधी, पण त्याच्यात त्यांनी आणखी रकमेची वाढ केली। ज्या कुटुंबामध्ये 2.5 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न कमी आहे अशा कुटुंबातल्या महिलांसाठी ही योजना आणली आणि 1200 रुपये त्यांना आधी दिले जात होते त्यात वाढ करून ते 3000 केले। पण ही केवळ वाढ केली म्हणून लोकांनी किंवा महिलांनी मतदान केलं नाही, किंवा लोक शिवराज सिंह चौहान यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत। तर महिलांना आपल्या राज्यामध्ये सुरक्षितता आहे, केवळ 3000 रुपये दिले जात नाहीये, तर आपल्याबाबत जर कोणी बलात्कार केला किंवा काही विनयभंग केला, छेडण्याचा प्रयत्न केला, तर कारवाई होईल, ही धमक सरकारने दाखवली। अनेक घटनांमध्ये आपण पाहिलं बुलडोझरचा वापर करण्यात आला, ही हिम्मत जर सरकार दाखवत असेल, आपल्या राज्यातल्या महिलांच्या पाठीशी उभं राहत असेल, वेळीच कारवाई करत असेल, गुन्हेगारांना कठोर शासन करत असेल, किंवा ती मानसिकता असेल सरकारची, तर लोक पाठीशी उभे राहतात सरकारच्या। आणि ते मग सरकारने शिवराज चौहान यांच्या पाठीशी उभं राहून दाखवलं, म्हणून तिथेही दणदणीत बहुमत मिळालं। आणि म्हणूनच इथे मात्र गेहलोत यांनी काही महिलांसाठी घोषणा केल्या, पण नुसत्या घोषणा करून काय उपयोग? ज्या महिलांवर रोज बलात्कार होत आहेत, विनयभंग होत आहेत, त्यांना फिरणंही मुश्किल आहे रस्त्यावर, अशा महिलांनी या योजनांचा लाभ कधी उठवायचा? जिवंत तर राहायला पाहिजेत। अशा अवस्थेतून राजस्थानचं सरकार जात होतं, राजस्थानची जनता त्याच्यामध्ये पिचून निघाली होती, अशा परिस्थितीचा बदल हवाच होता त्यातल्या जनतेला। आणि म्हणून जनतेने काँग्रेसला पाठीमागे टाकलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाला निवडून दिले। तेव्हा हे जे काँग्रेसचं वाळवंट राजस्थानमध्ये झालं त्याला हे कारण आहे। कन्हैयालालचा झालेला मृत्यू, त्याची झालेली हत्या, मुस्लिम लांगमूल चालन, महिलांवरचे वाढते अत्याचार, हे सगळं काँग्रेसला भोवलेलं आहे। आपण महिलांच्या बाबत किती संवेदनशील आहोत हे दुसऱ्या राज्यात सांगायचं, पण आपले राज्य जिथे सत्ता आहे तिकडे मात्र सांगायचं नाही। ही जी भूमिका आहे त्याने काँग्रेसचा घात केलेला आहे, त्यामुळे काँग्रेस पराभूत झालेली आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।